असं आहे की तुम्ही न सांगता एक दिवशी अचानक जाहीर करून टाकलं, मुंबई बंद, ठाणा महाराष्ट्र बंद, लॉकडाऊन. बिचाऱ्यांना साखर चहा दूध घ्यायची तरी अवधी दिला असता. गोव्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. अनेक राज्यातून नेते गोव्यात येत आहेत प्रचार प्रसार करण्यासाठी, आणि खास करून महाराष्ट्रातून तर मोठ्या प्रमाणात मोठे नेते गोव्यामध्ये आहेत आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी. डॉक्टर जितेंद्र आव्हाड माझ्यासोबत आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आणि उमेदवारांपर्यंत उमेदवारांना लोकांपर्यंत नेण्यासाठी गोव्यात आले आहेत. त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. सर, गोव्यात आपण आहात आणि माझा पहिला प्रश्न गोव्यासंदर्भातच आहे. लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये दिसते, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आहे, पण इथेही तुम्ही प्रयत्न केला होतात एक आघाडी व्हावी, पण ते झालं नाही. त्याचे परिणामस्वरूपी भाजपला त्याची मदत होईल का? भाजपला होईल असं काही माझं मत नाही आहे, पण काँग्रेसनी मोठ्या भावाप्रमाणे छोट्या भावाला सांभाळणं गरजेचं आहे हे ते का विसरतात हे मला माहीत. हा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांच्यातनं कुठनं त्यांच्यात येतो? प्रस्ताव आम्ही दिलेला की आघाडी करूया. प्रस्ताव आम्ही मणिपूरला पण दिलेला आहे, आघाडी करूया. काँग्रेसला वाटतं की आपली स्वतःची ताकद प्रचंड आहे, त्यामुळे ते इतर पक्षांना विचारतच नाही. पण हाच ओव्हर कॉन्फिडन्स आहे का? कारण ते वारंवार असं म्हणतात की आम्ही सगळ्या नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे. जे 10 निवडून आलेले आमदार जे भाजपमध्ये गेले, त्यापैकी आम्हाला माहिती की 4 जणही यायला तयार होते काँग्रेसमध्ये परत, पण त्यांनाही घेतलं नाही. तर विनिबिलिटी हा क्रायटेरिया प्रत्येक निवडणुकींमध्ये प्रत्येक पक्षाचा असतो, तर काँग्रेस विनिबिलिटी बघत नाही आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पुढे जात असं तुम्हाला वाटतं? काँग्रेसची पॉलिसी काय आहे ह्याच्यावरती बोलण्याचा काय मला अधिकार नाही. त्यांना जे योग्य वाटत असेल ते करतील. त्यांनी विनिंग क्रायटेरिया काहीतरी लावला असेल, त्याप्रमाणे त्यांनी जागा दिली असती. नास्ती कशाला? कारण ज्या प्रकारे आपण म्हणता की आमचं बहुमताचं सरकार येणार आहे, पण एका बाजूला तुम्ही तुमच्या उमेदवारांना मंदिरात चर्चमध्ये नंतर राहुल गांधी समोर प्रतिज्ञा घ्यायला लावताय. जर यू आर कॉन्फिडेंट अबाउट युअर विन, तर तुम्हाला हे शपथ देण्याची गरज काय पडते? असं की इथे त्यांचे तोंड पुळलंय ना त्यांचं, आणि शपथ घेणं ही काय देशाच्या राजकारणातली पहिलीच घटना नाही. याआधी अनेक पक्षांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक देवळात अनेक पूजेत शपथ घेतलेल्या आहेत. भाजप म्हणते की ते एनसीपीमध्ये कधी अशा शपथ झालेल्या नाही. पण भाजप म्हणते की ज्यांना आपल्या उमेदवारावर विश्वास नाहीये त्यांच्यावर किंवा त्यांच्या उमेदवारांवरती जनतेने कसा विश्वास ठेवायचा? ती काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. उमेदवारांवर विश्वास आहे की नाही ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. बीजेपीच्या अंतर्गत राजकारणामध्ये काय घडतं त्याच्याविषयी मी कधी बोलत नाही. तसं हे ह्यांच्या अंतर्गत बाबत कोणी बोलावं असं मलाही वाटत. गोव्याचं समीकरण कसं पाहता? आपणही फिरताय, आपणही कॅम्पेनिंग करताय, आपल्याला जबाबदारी दिली, आपणही अनालिसिस केलं असेल. पुन्हा एकदा हंग असेंब्ली फ्रॅक्चर्ड मॅन्डेट असेल, जर असं झालं तर भाजप तर सरकार बनून गेल ना? मला हंग असेंब्ली दिसते, सरकार कोणाचं बनेल हे मी सांगू नाही शकत. आप आणि आपचे केजरीवाल आले होते, त्यांची मुलाखत मी केली, ते म्हणतात भाजपला जर 8 जागा जरी मिळाल्या तर ते एवढे कॉन्फिडेंट आहेत की ते सरकार बनू शकतील. म्हणजे हॉर्स ट्रेडिंग, घोडेबाजार ह्यावेळेलाही देखील होईल असं दिसतंय. गोव्याच्या नशिबीलाच हॉर्स ट्रेडिंग लागले, त्याच्यामुळे हे काही आजचं नाही आहे. गोव्याचा इतिहास हॉर्स ट्रेडिंगचा आहे, त्यामुळे त्याच्यात नाविन्यपूर्ण काही घडतंय असं वाटून घेण्याची गरज असते. इथं उत्पल परिकरांना तिकीट दिली नाही गेली, तसेच मायकल लोबो काँग्रेसमध्ये गेले, तर भाजपचा जो कोर कॅडर होता त्याला डावळण्यात आलं असं म्हटलं जातं. पारसेकरांनाही तिकीट दिली नाही, त्यात अपक्ष उभे आहेत. असं की देशभरात तोच ट्रेंड आहे ना, की ज्यांनी सतरंज्या उचलल्या, ज्यांनी काठ्या खाल्ल्या, ज्यांनी पक्षासाठी घरसंसार वाऱ्यावर सोडलं, त्या लोकांना बाजूला करून काँग्रेसचे आलेले लोक हे तुम्हाला पूर्ण देशभरात मोठे झालेले दिसतील. पूर्ण देशभरात महाराष्ट्राचं मुख्य उदाहरण आहे. काँग्रेस बीजेपीची बदललेली संकल्पना आहे ती. म्हणजे बीजेपी जी एकेकाळी म्हणजे निष्ठेला प्रचंड सन्मान द्यायची, तीच बीजेपी आता आयारामला सलाम मेरे भाई असं म्हणून गळ्याशी लावतात आणि पुढे करतात. त्याच्यामुळे त्या विषयावर न बोललेलं बरं आहे.
पण एनसीपीचे इथे आमदार होते याआधी, ही इथं एक संख्या होती या 40 विधानसभेच्या विधान भवनामध्ये. पण जे आप आणि टीएमसी आज खातं उघडताय, पॉवरफुली ते कंटेंट करताय, कंटेस्ट करतायत निवडणुका, तर जे आपल्याला, आपण जर राज्य, आपलं राज्य गोवा राज्याला लागून आहे, तर आपल्याला तर सहज शक्य होतं की आपण इथं एक स्ट्रॉंग पॉवर म्हणून उभे राहू शकलो असतो. पण तसं झालं नाही, आपण कुठे कमी पडलो? असं की आमदार सोडून जाणं हे गोव्याला काही नवीन नाही आहे. म्हणजे अगदी गोव्याचा इतिहास दयानंद बांदोडकरांपासून शशी शेखरला काकोडकरांपर्यंत बघितला, तर गोव्यामध्ये पक्ष सोडणं हे म्हणजे ताटातली चटणी जिभेला लावण्यासारखं आहे. त्याला काही एवढं महत्त्व देण्याचं कारण नाही. पण भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस इथं वाढेल, कसं काय स्ट्रॅटेजी आहे? प्रयत्न गेला पाहिजे, कारण का लोकांना इथे एक व्हॅक्युम दिसतोय आणि तो व्हॅक्युम भरण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करू शकतो. राज्यात जर बोलायला गेलं तर आज काही बीडमध्ये आणि इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा संघर्ष दिसून येतोय. तसंच ठाण्यामध्येही आहे. ठाण्यामध्ये देखील महानगरपालिका विषयी अनेक मतभेद आहेत आणि ते ओपनली पब्लिक फोरमवरती समोर आलेले आहेत. तर ह्यानं महाविकास आघाडी सरकार नुकसान होणार नाही का? स्थानिक पातळीवर अशा थोड्याशा धुसफूस होत असतात, त्या राज्य पातळीवर होतात असं काय नाही. आम्हाला आठवत आहे ना की डोंबिवलीच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी हल्ला केला होता शिवसेनेवर आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचं भाषण झालं होतं, ते वाटलेलं सरकारच कोसळलं दुसऱ्या दिवशी. तसं काय झालं? असं काय होत नसतं. आपण अलायन्स पार्टनर आहेत आणि गठबंधन धर्म आपण म्हणतो ते तर पाळलं पाहिजे ना, आपण एकमेकांना घेऊन चाललं पाहिजे, तर ते होताना दिसत नाही. आता चाललं पाहिजे, आता त्यांना चालायचंच नसतं, त्यांना काय तुम्ही तुमच्या हाताच्या कोबड्या देणार? मी माझं स्पष्ट मत आहे की आघाडी व्हावी, पण आता तुम्हाला करायचीच नसेल तर काय करणार आम्ही तरी? म्हणजे आता माझाच खून पाडण्याचा प्रयत्न केला तर मी बचावात्मक भूमिका घेणार की नाही? माझ्या मतदारसंघात असलेल्या 23 जागा महानगरपालिकेचे चा नकाशामध्ये 18 आणता, म्हणजे 5 जागा माझ्या तुम्ही कमी करून टाकत्या माझ्या मतदारसंघातल्या. कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो कळव्यातनं नेऊन मुंब्रा स्टेशनपर्यंत नेला, म्हणजे मुंब्यातलंच भाग कळव्यात सामील करून घेतले. कुठली पद्धत आहे? तुम्हाला डॅमेज होतं ना, मग हे पक्षश्रेष्ठी जे आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलं, उद्धव ठाकरेंशी बोललात, मुख्यमंत्र्यांशी काय, कारण डॅमेज तुम्हाला होत आहे. आणि जर आघाडी आहे तर डॅमेज न करता एकमेकांसोबत गेलं पाहिजे होतं, ते होत नाही आहे असं मलाही वाटतं. की एक दुसऱ्याला आपण कशाला बोट लावायचं, म्हणजे काही गरजच नव्हती. माझे 23 नगरसेवक होते, 23 नगरसेवक एका पट्ट्यात. त्या 23 नगरसेवकांच्या पट्ट्यामध्ये तुम्ही डायरेक्ट त्यांना 18 आणलं, म्हणजे तिथेच आमच्या मारामाऱ्या झाल्यास त्या लोकल ह्याच्यात. कुठलंही म्हणजे निवडणुकीला लागणारं कुठलंही गणित लावलं गेलं नाही. म्हणजे साधारण गणित असं असतं की लोकसंख्या आणि सीट्स यांचं डिव्हिजन व्हायला पाहिजे आणि मग सीट्स येतात. तसं खाडीपलीकडे शहर आहे आणि खाडीच्या ह्या पलीकडे शहर आहे. 1,78,000 वगैरे अशी काही मूळ रचना आहे आणि नंतर मग इथे 11 लाख आहेत शहरात आणि इथे 6 लाख आहेत. त्यांचं नंबर ऑफ सीट्सनी डिव्हिजन केलं इथल्या 11 लाखाचं आणि इथल्या 6 लाखाचं, तर त्याचं साधारण आवड हे पडतं ॲव्हरेज 63% आणि इथे 37% आता ह्या पर्सेंटेजवर सीटचं डिव्हिजन झालं की स्ट्रेट येतं 49. ह्याचा राऊंडिंग अप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हे सगळं निवडणूक अधिनियम 1949 अन्वय 5(3) अन्वय मी बोलतोय. तर निवडणूक आयोगाने 92 केलं आणि 52 केलं, त्यांनी गणित लावलं ना. शेवटी इट ऑल डिपेंड्स ऑन मॅथमॅटिक्स. म्हणजे एकीकडे 1 लाख लोकसंख्या द्यायची आणि दुसरीकडे 20,000 द्यायची, हे नाही चालत. बॅलन्स आता तो बॅलन्स खरं राजकीय हस्तक्षेप व्हायलाच नको. ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये मॅप बनवला गेला आहे, वरच्या बाजू जो आहे म्हणजे जी एलिट क्लास आहे सीवूड वगैरे जे आहे तिथे, तिथल्या 5-5 सीट कमी करून ऐरोलीत आणलेत. तेच प्रकार उल्हासनगरमध्ये झालेत, तेच प्रकार नवी मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये झालेत.
आयुक्तांचा वापर आयुक्तांनी स्वतःला वापरून द्यावं, म्हणजे कोणीतरी आपला वापर करतं हे आयुक्तांना न कळणं. कारण का मागच्या संजीव जयस्वाल आयुक्त होते, मुख्यमंत्री स्वतः फडणवीस होते, पण आम्हाला एवढा त्रास नाही झाला. भांडण झालं माझं यांच्याबरोबर जयस्वालांनी. जयस्वाल मला घेऊन बसले, टी व्हीवर समजवलं, आणि म्हणजे जे आक्षेप होते त्यांना जे त्यांनी त्यांनी मान्यही केलं, ते बदलून दिले मला. पण ते आता होत नाही, म्हणजे तुमची ताकद एकंदरीत चर्चा जी आहे, आपण वाचतो ऐकतो राजकीय वर्तुळामध्ये देखील, या महाविकास आघाडीचा सर्वात जास्त फायदा प्रोग्रेस करण्यामध्ये, ग्रो करण्यामध्ये हा NCP होतो आहे. आपण ग्रामपंचायत नगरपंचायत निवडणुकांमध्येही पाहिलं, तर कुठे ना कुठे धास्ती आहे का शिवसेनेला असं वाटतं तुम्हाला? धास्ती नाही, मला वाटतं की मी एवढे वर्ष त्या शहरात आहे, कमीत कमी माझा खून करण्याचा जरी प्रयत्न करायला नको होता, राजकीय खून त्याच्यावरती. मग कोण करतंय? पालकमंत्रीकडे तुम्ही इशारा करताय का? कारण प्लॅन पालकमंत्री नाही बनवत, प्लॅन आयुक्त बनवतो. आयुक्त कोणा सांगण्यावरून करताय ते मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल कारण तुम्ही तिथं सक्रिय वरिष्ठ नेते आहात, तिथे तुमच्या अंडरमध्ये आयुक्तांनी स्वतःच्या मनाने केलं असेल ना, त्याला वाटलं असेल की इथे ज्या 24 जागा आहेत त्याच्यामध्ये 7 हिंदू आहेत, म्हणजे 7 म्हणजे जवळजवळ 15-1 कळव्या पट्ट्यामध्ये सगळे, तर त्यांना साधारण मला वाटतं की थोडासा मुस्लिम हेटचा प्रकार ह्याच्यात मला दिसतोय. द्वेष कोण करतोय पण आयुक्त कशाला करते? आयुक्तांचं काही विचित्रच असतं त्यांचं सगळं. पॉलिटिकल डायनॅमिक्स पण बघितलं जातं ना, असा आयुक्त एका पक्षाला फायदा पोहोचवण्याचा दुसऱ्या पक्षाला जो सत्तेत आहे त्याला खाली करणार नाहीत, काहीतरी असेलच ना की कोणाला ग्रो करायचं तर कोणाला खाली यावं लागतं, तर तुम्हाला खाली आणून माहिती ना की कोणाला ग्रो करण्यासाठी त्यांनी केलं ते त्यांना माहिती. तो पूर्ण मॅप माझ्याकडे आहे, मी तुम्हाला नावही घ्या कोण करत आहे, मी वरती गेल्यावर तुम्हाला मॅपही दाखवतो. माझ्या असं कानावर आलंय की एकनाथ शिंदेंनी असा निरोप दिला होता की 91 करा, पण त्याच्यात काही जण स्वतःला आता चाणक्य ठाण्याच्या राजकारणातले 100 मारणार वगैरे वगैरे अशी काही लोक होती. म्हणजे एकनाथ शिंदे थेट ह्याच्यामध्ये मी त्यांना थेट आरोपी नाही करणार, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा निरोप दिला होता की 91 कमिशनरला होऊ द्या, म्हणजे कुठेही वाद होणार नाहीत. काय झालं माहीत नाही, पण जो मॅप सबमिट झाला तो 93-49 झाला. आता 93-49 झाल्यावर निवडणुकीला जे गणित अभिप्रेत आहे, जो कायदा आहे डिलिमिटेशनचा, परत सांगतो संदर्भ 5 म्हणजे 5-3 जो कायदा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणाने एक संकेत दिलेले तुम्ही गणितच लावायचं. तुम्ही 2 ते ह्याच्यावर टाकलं असतं कॉम्प्युटरवर किंवा ते काय म्हणतात ना, तुम्हाला गणित समोर आलं असतं. मग पक्षश्रेष्ठींना ह्याबद्दल कल्पना दिली, आपण बोलत असालच की हे जे होतं योग्य नाही आहे तुमच्यासाठी, पक्षासाठी, राष्ट्रवादीसाठी? नाही सगळं आता एवढं पेपरबाजी होते तर पक्षश्रेष्ठींना कळत असेलच ना. त्यावर काय तोडगा? मी अजूनही म्हणतो आघाडी व्हायला पाहिजे, त्याच्यात फायदा दोघांचाही आहे. आगे उपरवाले की मर्जी. मी सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती येतो. काल त्यांनी एक स्टेटमेंट केलं आणि महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला अशा प्रकारची थेट टीका केली आणि एक खापर फोडण्याचं काम जे आहे त्यांनी थेट काँग्रेसवर केलेलं आहे. काँग्रेसवर का केलं मला माहीत नाही, पण नाव महाराष्ट्राचं वापरलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्राने देशभरात कोरोना नेला. मला वाटतं अशा वेळेस अशा प्रकारचे आरोप करणं राजकीय हितासाठी हे फारच चुकीचं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तसं तुम्ही हे उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच हे वापरलं गेलं. महाराष्ट्राने जेवढ्या लोकांचा सांभाळ केला, शिवभोजन थाळी ही महाराष्ट्र सरकारने आणली, बसेस महाराष्ट्र सरकारने सोडल्या, रेल्वेला उशीर झाला सोडायला, महाराष्ट्र असं लोक घाबरलेली होती. त्यांना एक साधारण असं गरिबांमध्ये समज झाला होता की आता काय जगाची म्हणजे कलियुग आता झालं संपलं, त्यामुळे आपल्या गावी जाऊन आपल्या नातेवाईकांबरोबर राहावं, आणि त्याचबरोबर हे बिचारे गरीब मजूर आहेत
त्यांच्या खोल्या, त्यांच्या राहण्याच्या वस्त्या ह्या अतिशय कोंदट आहेत. आणि तेव्हा हा रोग फार वेगाने पसरत होता, त्यामुळे त्यांची एक मनातली भीती होती की गावाला जाऊ, कमीत कमी उघड्या हवेत आपल्याला काही होणार नाही. त्याच्यात वेगवेगळी कारणं होती की इथे उत्पन्नाची साधनं बंद होती आणि कधीपर्यंत राहावं लागेल माहिती, आणि काहीच माहीत नव्हतं. त्याच्यात कौतुक केलं पाहिजे असं आहे की तुम्ही न सांगता एक दिवशी अचानक जाहीर करून टाकलं, मुंबई बंद, ठाणा महाराष्ट्र बंद, लॉकडाऊन. बिचाऱ्यांना साखर चहा दूध घ्यायची तरी अवधी दिला असता. मुख्यमंत्र्यांनी कंप्लीट कंट्रोल घेतला होता आणि महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं ते चार पाच नेतेच त्याला सावरत होते, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय CM साहेबांच्या आदेशाने पूर्ण राज्य कंट्रोलमध्ये आणलं ना. इथे कुठे गोदावरीत प्रेत तरंगताना नाही दिसली ना, 100-100 काय म्हणतात ते प्रेत जळताना, एका लागणीत 100 प्रेत जळत आहेत असं कुठेही महाराष्ट्रात दिसलं नाही ना. त्यामुळे महाराष्ट्राला दुगण्यात येणं, दोषी ठरवणं ही गोष्ट महाराष्ट्र सहज विसरेल असं मला वाटत नाही. पण एकीकडे काँग्रेसवर हल्ला बोल, आज राज्यसभेमध्ये शरदराव पवारांचं त्यांनी कौतुकही केलं, शरद पवार साहेबांनी कशाप्रकारे सर्वदलीय बैठकीला स्वतःहून पुढाकार घेऊन त्या कोविड परिस्थितीमधनं देशाला बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचं कौतुक केलं, तर त्याला कसं पाहता तुम्ही? इम्बॅलन्स झालं की बॅलन्स करतात ते, डॅमेज करतात ना, डॅमेज कंट्रोल करत असतात त्याच्यात ते एकदम पटायचं. डायनेस्टी पॉलिटिक्सवरती पण ते बोलले की आता डायनेस्टी पॉलिटिक्स, तुम्ही आज गोव्यात आहात, कुठल्याही पक्षाने आता डायनेस्टी पॉलिटिक्सवर बोलू नये, आणि मोदींनी तर नाहीच नाही. राजनाथ सिंगच्या पोराला तिकीट दिलं आहे ना, याला काय म्हणता तुम्ही? गोव्यामध्ये किती जणांना तिकीट दिली? 2 फॅमिलीजला तिकीट दिलेत. तेव्हा डायनेस्टी पॉलिटिक्स वगैरे इतिहास जमा झाला आता. पण एमर्जन्सी हे कलंक होतं आणि काँग्रेसमुळे ते झालं असंही ते म्हणाले. असं आहे की मीही म्हणतो कलंक नाही म्हणणार, पण पार्लिमेंटरी डेमोक्रेसीला धोका इमर्जन्सी होती हे माझं विधानसभेतलं भाषण आहे आणि ते मी आजही म्हणतो. तेव्हा तर मी खूप लहान होतो, पण त्या काळीही मी म्हणजे 12 वर्षाचा होतो मी 77 साली, त्या काळीही मी इमर्जन्सी ही चुकीचंच आहे असं माझं मत आहे आणि आजही माझं तेच मत आहे की इमर्जन्सी चुकीची होती. धन्यवाद आवाड साहेब, आपण गोव्यात आहात, तुम्हाला शुभेच्छा निवडणुकींसाठी. तर रोकठोक भूमिका इथं जितेंद्र आवाड समोर ठेवताना आणि ठाण्यात जे घडलं, ठाण्यात जे घडून आणलं, त्यांचा राजकीय खून केला गेला किंवा खून करण्याचा प्रयत्न केला गेला असा थेट आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांचे जे घटक पक्ष आहेत शिवसेना, शिवसेनेच्या नेत्यांवरती केला आहे आणि त्यांना या विषयावरती आपलं पूर्ण मत व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारमध्ये जो समन्वय पाहिजे तो अनेक ठिकाणी दिसून येत नाही असंही म्हटलंय. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, गोवा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.